Hello students, welcome to Chatty Group of Education. In the last lecture, we discussed the new chapter, that is measurement. What is the need of measurement? Why measurement is necessary? Then, what is the system of units? Different system of units. What is unit? What is SI unit? All these bits are covered in the previous lecture. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता की मेजरमेंट मेजरमेंट का करायचं, त्याचं यूज काय आहे, त्याची गरज काय आहे, हे सर्व बघितलं. त्याच्यानंतर आपण मग त्याचे युनिट्स बघितले, युनिट म्हणजे काय, युनिट आणि मॅग्निट्यूड म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या सिस्टीम्स बघितल्या युनिटच्या, मग त्याच्यामध्ये आपण FPS बघितलं, MKS बघितलं, CGS बघितलं, बरोबर आहे. आणि त्यानंतर आपण एक कन्क्लुजन आलो की SI इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स हे काय यूज करायचं, MKS आणि SI मध्ये काय डिफरन्स आहे, आणि मग आपण तिथं ते लेक्चर थांबवलो होतो. त्यासोबत आपण फिजिकल आणि नॉन फिजिकल क्वांटिटीज पण बघितल्या होत्या, बरोबर आहे. फिजिकल आणि नॉन फिजिकलमध्ये डिफरन्स काय आहे तो अंडरस्टँड केला होता, आणि आपण आपल्या चॅप्टरमध्ये फिजिकल मेजरमेंट किंवा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट मॅटर किंवा दॅट बॉडी आपण यूज करणार आहे आपल्या मेजरमेंटसाठी, बरोबर. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कन्व्हेन्शन्स, युनिट कसं लिहायचं, त्याला काहीतरी नियम आहेत. आपल्याला आपण माहीत नव्हतं युनिट कसं लिहायचं, आपण जस्ट हां चालते की नाही. आता आपल्याला त्याचे काही रूल्स आहेत आणि ते रूल्स फॉलो करावे लागतील. जसं तुम्ही कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन्स यूज केले आहेत. कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन म्हणजे ग्राफ काढत असताना आपण साईन कन्व्हेन्शनचा यूज करतो. एक्स ॲक्सिस राईट हँड साईडला असेल तर आपण पॉझिटिव्ह म्हणतो, लेफ्ट हँड साईडला असेल तर निगेटिव्ह म्हणतो, वाय ॲक्सिस अपवर्ड डिरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह म्हणतो, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये निगेटिव्ह म्हणतो, बरोबर आहे. हे कुणी सांगितलं तुम्हाला का असं करायचं? तर हे कन्व्हेन्शन्स आहेत, हे सर्वांनी फॉलो करायचे आहेत, तरच याच्यामध्ये काय राहील, एक सारखेपणा राहील, बरोबर आहे ना. नाही तर वेगवेगळे ग्राफ होतील तयार. तसंच ग्राफ आपण लेन्स चॅप्टर बघितला होता, बरोबर आहे. टेन्थमध्ये तुम्हाला लेन्स चॅप्टर होता, नाईन्थमध्ये मिरर चॅप्टर होता. त्याच्यावेळी तुम्हाला साईन कन्व्हेन्शन शिकवले होते बघा, साईन कन्व्हेन्शन्स, बरोबर आहे ना. म्हणजे कायम ऑब्जेक्ट जो आहे तुमचा तो लेफ्ट हँड साईडला पाहिजे, इन्सिडेंट रे जो आहे तो कायम लेफ्टकडून राईटकडे गेला पाहिजे, बरोबर आहे. डिस्टन्सेस पोल किंवा ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट हँड साईडला असेल तर निगेटिव्ह, राईट हँड साईडला असेल तर पॉझिटिव्ह, अपवर्ड डिरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये निगेटिव्ह, हे पण साईन कन्व्हेन्शन्स आपण बघितलेले आहेत, बरोबर. त्याच्यानंतर आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये बघा, डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स काय असतो, लो पोटेन्शियलकडून हाय पोटेन्शियलकडे, म्हणजेच निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, बरोबर आहे. बट कन्व्हेन्शनल डिरेक्शन ऑफ करंट, कन्व्हेन्शनल डिरेक्शन ऑफ करंट काय असते, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. म्हणजे आतापर्यंत आपण कन्व्हेन्शन हे आपल्याला काही नवीन नाही आहेत, म्हणजे जे सर्वांनी फॉलो करायचे आहेत दॅट कन्व्हेन्शन्स. तसेच युनिटसाठी पण काय ते कन्व्हेन्शन्स आहेत, ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचे आहेत. आणि हे कन्व्हेन्शन्स तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे, कारण हा प्रश्न पेपरला विचारला जाऊ शकतो. आणि आता ही तर सुरुवात आहे आपल्या 11वीची, बरोबर आहे. अजून आपलं 11वी 12वी पुढं भविष्यामध्ये बरंच काही शिकायचं आहे, आणि प्रत्येक ठिकाणी हा चॅप्टर किंवा काही तरी क्वांटिटीज आल्या, काही तरी फिजिकल क्वांटिटी आल्या, की तिथे मेजरमेंट आलं, तिथे युनिट आलं, त्याचं मॅग्निट्यूड आली, म्हणजे हे जे साईन कन्व्हेन्शन मी तुम्हाला आता शिकवणार आहे ते फक्त 11वीसाठीच महत्त्वाचे नाही आहेत, ह्या चॅप्टरपुरतेच मर्यादित नाही आहेत, तर हे तुम्हाला पुढं पूर्ण आयुष्यभर उपयोगी पडणार आहे, ओके. त्यामुळं हे साईन कन्व्हेन्शन्स तोंडपाठ पाहिजे. आता मी एक साईन कन्व्हेन्शन डिस्कस करत जाणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर शेवटला एक रिव्हिजन घेऊ. स्टार्ट करूया आपण. आपलं आजचं बीट आहे कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. SI युनिट्स यूज करत असताना काही कन्व्हेन्शन्स फॉलो करायचे आहेत, आणि त्या कन्व्हेन्शन्सशी आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचे आहे. फर्स्ट काय बघा, फर्स्ट कन्व्हेन्शन आहे, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. कोणतेही फिजिकल क्वांटिटीचं युनिट जे आहे ते त्याच्या सिम्बॉलने दाखवायचं, ओके. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. म्हणजे लेंथ असेल तर त्याला मीटर युनिट आहे, मीटर सिम्बॉल आहे एम, बरोबर आहे. मग त्याला आपण स्मॉल एम लिहितो. किलोग्रॅम आहे, युनिट आहे, सिम्बॉल आहे केजी. एम्पियर आहे, करेक्ट, सिम्बॉल आहे ए. टेम्परेचरसाठी युनिट आहे केल्विन, सिम्बॉल आहे के. फोर्ससाठी युनिट आहे न्यूटन, सिम्बॉल आहे एन, बरोबर. म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटीजचं युनिट जे आहे ते त्याच्या सिम्बॉलनं रिप्रेझेंट करायचं. आता हा चॅप्टर आता सुरुवात आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही आता तुमच्याकडे अगदी सायन्स बेस्ड जो आहे तो फिफ्थ स्टँडर्डपासून परफेक्ट आहे. फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट्थ, नाईन्थ आणि टेन्थ, आता ह्या पूर्ण 5 डिव्हिजनमध्ये ज्यावेळी तुम्ही स्टडी केलेला आहात, तर हे 5 डिव्हिजनमध्ये तुम्हाला आतापर्यंत कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटीज शिकायला मिळालेल्या आहेत त्यांची एक लिस्ट बनवा. म्हणजे त्यामध्ये अगदी डिस्प्लेसमेंट आली,
ओके व्हेलॉसिटी आली, ॲक्सिलरेशन आलं, पॉवर आलं, प्रेशर आलं, टेम्परेचर आलं, बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीज आहेत, यांची लिस्ट बनवा. कारण की आपलं ह्या पुढं चॅप्टर जेव्हा आपण इन करणार आहे, अजून चालू आहे आपल्या चॅप्टरमध्ये इन होण्यासाठी, पुढे पुढे तुम्हाला ह्या युनिट्सची किंवा ह्या फिजिकल क्वांटिटीची की भली मोठी यादी लागणार आहे. नंबर ऑफ युनिट्स आहेत, नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आहेत, आणि हे आपल्याला ऑलरेडी माहीत असले पाहिजे. कारण की 11th + 12th आपल्याला ह्याच्यावर क्वेश्चन असतात की डायमेन्शन्स वगैरे पुढे शिकवायचं आपण, अजून डायमेन्शन्स काढा, व्हॉट इज द युनिट ऑफ, असे प्रश्न असतात. म्हणजे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्यावेळी आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये स्टडी केला होता त्यावेळी आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन यूज केला होता. बघा कॅपिटल जी काय युनिट होतं, त्याचं युनिट काय होतं, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². करेक्ट. म्हणजे न्यूटन हा सिम्बॉल झाला फोर्ससाठी, मीटर स्क्वेअर त्यातला मीटर हा सिम्बॉल झाला लेंथसाठी, म्हणजे डिस्टन्स बिटवीन दॅट टू ऑब्जेक्ट, आणि kg² हा सिम्बॉल झाला माससाठी. बरोबर आहे. मग तुम्ही थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जा आणि तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणते युनिट्स, कोणकोणते फिजिकल क्वांटिटीज बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत, ओके, ह्यांची एक मोठी यादी बनवा. मी तर तुम्हाला टार्गेट असं की तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या ह्या 5 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी जर आपण 10 क्वांटिटीज म्हणल्या तर तुम्हाला 50 क्वांटिटीज आठवल्या पाहिजे. एक चॅलेंज म्हणून घ्या, आताच चालू करा, आजपासून, आजच्या लेक्चरपासून चालू करा की स्टार्ट फ्रॉम 5th स्टँडर्ड किंवा तुम्ही आतापर्यंत शिकल्या कुठल्याही 50 फिजिकल क्वांटिटीज लिहा. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीज 50 पाहिजे, मात्र 50 झाल्या पाहिजेत, ठीक आहे. आता हे तुम्हाला एक चॅलेंज दिलं आहे, एक त्याला 1-2 दिवसामध्ये तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे, ओके. आता मला फर्स्ट साईन कन्व्हेन्शन असं झालं का, प्रत्येक फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करत असताना त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, सिम्बॉल यूज करायचा आहे. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल, युनिट ह्या सिम्बॉलनं दाखवायचं आहे. नेक्स्ट काय बघा, फुल नेम ऑफ युनिट, फुल नेम ऑफ युनिट म्हणजे न्यूटन, एम्पियर, केल्विन, असं जेव्हा फुल नेम लिहितो आपण, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉलर लेटर, ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉल लेटर्स इवन इफ नेम इज आफ्टर अ पर्सन. म्हणजे न्यूटन आणि मीटर, न्यूटन आणि मीटर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं की न्यूटन हे सायंटिस्टकडून किंवा सायंटिस्टच्या पश्चात किंवा सायंटिस्टचं एक काय म्हणू आपण त्याला, आठवण म्हणून ठेवलेलं एक युनिट आहे. तसं मीटर हे कोणाचं नाव नव्हतं, बरोबर आहे. मग मीटर आणि न्यूटन आपण हे जे फुल फॉर्ममध्ये लिहितो त्यावेळी त्यांचे सर्व लेटर्स जे आहेत हे सर्व लेटर्स कसे पाहिजेत, स्मॉल पाहिजे. फुल नेम म्हणायचं त्याला, फुल नेम ऑफ युनिट इज ऑलवेज रिटर्न इन अ स्मॉलर लेटर्स, जरी ते एका कुठल्याही माणसाचं किंवा शास्त्रज्ञाचं नाव असेल तरीही, ठीक आहे. पुन्हा रीड करूया, फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉलर लेटर इवन इफ नेम इज आफ्टर अ पर्सन. फॉर एक्झाम्पल न्यूटन, जूल. आता ह्यामध्ये बघा, न्यूटन इथं एन कॅपिटल काढायचं नाही, आपल्याला इंग्लिश शिक्षक जे असतात ते शिकवताना सांगतात की पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल पाहिजे नावाचं, बरोबर. पण इथं थोडेसे साईन कन्व्हेन्शन्स वेगळे आहेत, नजर चुकीने बऱ्याच ठिकाणी असं होऊन जातं. न्यूटन लिहायचं असेल, फुल नेम लिहायचं असेल तर ते कायम स्मॉल लेटरमध्ये लिहायचं. जूल हे पण सायंटिस्टचं नाव आहे, पण फुल नेम लिहित असताना त्याचं काय करायचं आहे, स्मॉल लेटर्समध्ये लिहायचं आहे. बट सिम्बॉल ऑफ युनिट नेम आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. फक्त सिम्बॉल लिहायचं असेल, फुल नेम म्हणजे न्यूटन, सिम्बॉल म्हणजे एन, फुल नेम म्हणजे मीटर, सिम्बॉल म्हणजे एम, फुल नेम म्हणजे केल्विन, सिम्बॉल म्हणजे के, फुल नेम म्हणजे एम्पियर, सिम्बॉल म्हणजे ए. समजते का? म्हणजे फुल नेम लिहायचं असेल कुणाचं असू देत, इवन आफ्टर नेम आफ्टर अ पर्सन, तरी सुद्धा ते स्मॉलमध्येच लिहायचं. पण सिम्बॉल लिहायचा आहे आणि तो सिम्बॉल कुणाच्या शास्त्रज्ञांच्या रिमेंबर किंवा मेमरीमध्ये आहे, मेमरीसाठी ठेवलेला आहे, तर तसे सिम्बॉल जे आहेत ते कॅपिटल लिहायचे. बट सिम्बॉल ऑफ युनिट नेम आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर्स. फॉर एक्झाम्पल एन, कॅपिटल एन आपण कधी यूज करतो, आफ्टर अ सायंटिस्ट न्यूटन, म्हणजे न्यूटनसाठी काय बनणार, कॅपिटल एन. जूल साठी कॅपिटल जे. तसं मीटरसाठी कॅपिटल एम लिहिणार का, मीटरसाठी लिहिणार का, नाही. मीटर हे कुठल्या सायंटिस्टचं नाव नव्हतं, त्यामुळं त्याचा सिम्बॉल जो आहे तो स्मॉल येईल. मग सिम्बॉल कॅपिटल कोणाचे येतील, सिम्बॉल कॅपिटल त्यांचेच येतील की जे सायंटिस्टच्या नावाने चालू होतात. मग असे ओळखा, म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत झाल्या क्वांटिटीजमध्ये कोणाकोणाचे सिम्बॉल नावाने आहेत ओळखा बघूया. तर त्यामध्ये पहिले तुम्हाला आठवलं पाहिजे न्यूटन, त्याच्यानंतर आठवणार एम्पियर, त्यानंतर आठवणार होल्ट, बरोबर आहे. अजून बऱ्याचशा क्वांटिटीज, जूल आहे आपला. आता हे जे आहेत हे सायंटिस्टच्या नावाने ठेवलेले युनिट्स आहेत आणि त्यांचे सिम्बॉल लिहिलं असताना मात्र कॅपिटल लेटर यूज करायचं. पण मीटर आहे, सेकंद आहे, किंवा आपण जे किलोग्रॅम यूज करतो, किलोग्रॅम,
कॅपिटलमध्ये लिहायचं नाही. त्यांचे सिम्बॉल स्मॉल म्हणजे के जी पण आपण स्मॉलमध्ये लिहितो, किलोग्राम हे कोणाचं नाव नव्हतं. ओके, आता हे थोडंसं महत्त्वाचं आहे, पुन्हा रिवाईज करतो. ज्यावेळी आपण फुल नेम लिहिणार आहे न्यूटन, एम्पियर, मीटर, जूल, त्यावेळी त्यांचे सगळे लेटर जे आहेत ते स्मॉल येतील. ओके, पण जर सिम्बॉल लिहायचं असेल म्हणजे जे ए वॅटसाठी असं काही लिहायचं असेल, सिम्बॉल लिहायचं असेल फक्त सिम्बॉल, तर सिम्बॉल येत असताना जर ते सायंटिस्टच्या नावाने असतील तर ते कॅपिटल येतील, जर सायंटिस्टच्या नावाने नसतील तर ते स्मॉलमध्ये येतील. ठीक आहे, लक्षात राहील बाळांनो. नेक्स्ट, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. म्हणजेच काय, एक मीटर, दोन मीटर्स, एक केजी, दोन केजीज, एक न्यूटन, दोन न्यूटन्स, असं प्लुरल फॉर्म करायचा नाही. ओके, लक्षात असेल हे काय बेसिक आहे. फॉर एक्झाम्पल, फोर्स 20 न्यूटन अँड नॉट 20 न्यूटन्स ऑर 20 एन एस. आता हे एन एसचा अर्थ वेगळा होतो, बरोबर ना, हे आपण पुढे बघणारच आहे. पण प्लुरल फॉर्म युनिटचं तयार करायचं नाही हे यातून तुम्हाला शिकायला मिळालं. कुठल्याही युनिटचा प्लुरल फॉर्म तयार करायचा नाही, ऑलवेज सिंग्युलरमध्ये लिहायचं, कारण की त्याच्यासमोर जो नंबर असतो ना तो नंबर तुम्हाला त्याचा फॉर्म दाखवतो. हां, हे एक दोन तीन चार किती आहे ते मॅग्निट्यूडमध्ये कळतं तुम्हाला. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं एस लावायची गरज नाही, प्लुरल फॉर्म लिहायची गरज नाही. नेक्स्ट, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर्स. फॉर एक्झाम्पल, 25 kg अँड नॉट 25 kg डॉट, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ते फुल स्टॉप लिहायचं नाही. युनिट संपलं म्हणजे आपण जसं इंग्लिशमध्ये असतो ना, एक सेंटेन्स कम्प्लीट झालं की आपण फुल स्टॉप आणि मग पुढचं सेंटेन्स चालू करताना पहिले लेटर कॅपिटल, हे इंग्लिशमध्ये. इथं यूज करत असताना आपण कुठलंही युनिट लिहिलं की त्यापुढं फुल स्टॉप, एनी कुठलाही पंक्च्युएशन मार्क तिथं यूज करायचा नाही. नाहीतर मग असं वाटलं की बाबा हां 440 होल्ड, आबा बाबा बाबा एक्सक्लेमेटरी मार्क टाका, असं कुठलंही पंक्च्युएशन मार्क तिथं टाकायचं नाही. फुल स्टॉप ऑर एनी अदर पंक्च्युएशन मार्क शुड नॉट बी रिटर्न आफ्टर द सिम्बॉल ऑफ युनिट, हे कायम लक्षात ठेवा. नेक्स्ट, द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन अ न्यूमरेटर अँड अ डिनॉमिनेटर शुड बी रिटर्न ॲज 1:0. न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये हे जे क्वांटिटीज आहेत त्याच्यामध्ये एकच रेशो तयार झाला पाहिजे, म्हणजे एकच डॅश पाहिजे, एकच आडवी लाईन पाहिजे. फॉर एक्झाम्पल, द एसआय युनिट ऑफ ॲक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ॲक्सलरेशन म्हणजे काय बाळांनो, ॲक्सलरेशन म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाईम, बरोबर आहे. ॲक्सलरेशन इज व्हेलॉसिटी अपॉन टाईम. मग व्हेलॉसिटी युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंड. टाईमचं युनिट काय आहे, मग तुम्ही असं लिहिणार आहात का, मीटर डिवाइड बाय सेकंड, पुन्हा डिवाइड बाय सेकंड, असं लिहायचं नाही, हे याचा अर्थ आहे. बघा, द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन द न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटर्न ॲज 1:0, एक रेशो म्हणून लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एसआय युनिट ऑफ ॲक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑर मीटर सेकंड रेस टू मायनस टू, ही पद्धत स्टँडर्ड, मीटर सेकंड रेस टू मायनस टू, बट नॉट मीटर पर सेकंड पर सेकंड. दोन इथं तुम्हाला डिनॉमिनेटरचे साइन्स किंवा दोन इथं डॅश यूज करायला परवानगी नाही आहे. एकच रेशो म्हणून दाखवायचा आहे, हा एक रेशो आणि हा एक रेशो, असं होत नाही. क्लिअर, पुन्हा एकदा रीड करूया. द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1:0, एक रेशो झाला पाहिजे. नेक्स्ट, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल ऑफ युनिट्स इज अवॉइडेड. म्हणजे कॉम्बिनेशन करत असताना एक सिम्बॉल आणि एक फुल नेम, ओके, असं नाही यूज करायचं. कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल ऑफ युनिट्स इज अवॉइडेड वेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ टू. म्हणजे दोन, फोर्स मास ॲक्सिलरेशन, वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट टाईम, प्रेशर फोर्स एरिया, म्हणजे आपण दोन दोन क्वांटिटीज आहेत पण एकाचं युनिट किंवा एकाच सिम्बॉल आणि एकाचं फुल फॉर्म असं लिहित बसायचं नाही. फॉर एक्झाम्पल, द युनिट ऑफ जूल पर के जी केल्विन इज करेक्ट, व्हाईल जूल म्हणजे इथं काय केलं, फुल नेम, के जी सिम्बॉल, परत के सिम्बॉल, इज नॉट करेक्ट. म्हणजे लिहायचं तर पूर्ण सिम्बॉल लिहा, जसं इथं लिहिलंय जूल एनर्जी सिम्बॉल, के जी मासचा सिम्बॉल, केल्विन टेम्परेचरचा सिम्बॉल, मग हे सगळे काय आहेत, सिम्बॉल आहेत, कॉम्बिनेशन छान आहे. पण इथं जूल फुल नेम आहे, भले ते फुल नेम करेक्ट दिलंय, कॅपिटल लेटर लिहिलेलं नाही. फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज रिटन इन स्मॉल इथं जरी वापरला असेल, पण इथं कॉम्बिनेशन करताना ते कोणासोबत केलेलं आहे, सिम्बॉल सोबत केले, के जी, फुल नेम सिम्बॉल एकत्र मिक्स करू नका. क्लिअर. नेक्स्ट, अ प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट.
प्रेफिक्स सिम्बॉल म्हणजे काय? किलोमीटर आहे. ओके, तर के वापरा? किलोमीटर. मिली सेकंद आहे, एम वापरा. मायक्रो सेकंद आहे, म्यू वापरा. गिगा आहे, जी वापरा. नॅनो आहे, एन वापरा. हे जे प्रेफिक्स आहेत हे युनिटच्या पूर्वी तुम्ही यूज करू शकताय. प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. दस प्रेफिक्स सिम्बॉल अँड युनिट्स सिम्बॉल कॉन्स्टिट्यूट अ न्यू सिम्बॉल फॉर द युनिट विच कॅन बी रेज्ड टू द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ 10. म्हणजे काय? समजा मी तुम्हाला म्हटलं की 1 किलोमीटर, तर तुम्ही 1 किलोमीटर कसं लिहिणार आहात? तर 1000 मीटर म्हणणार आहात. मग 1000 म्हणजे किती? 10^3. लक्षात आलं का? म्हणजे ती 10 पॉवरमध्ये ते काय होतील, तुमचे प्रेफिक्स काय होतील? इन्क्रीज होत जातील. ऑर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्हमध्ये व्हॅल्यूज काय होत जातील? चेंज होत जातील. बऱ्याच ठिकाणी आपण असं यूज करतो. बघा, आता तुम्हाला ग्रॅव्हिटेशन रिसेंटली झालं आहे. अर्थची रेडियस किती? 6400 किलोमीटर. बरोबर, 6400 किलोमीटर. किलोमीटर चालतं का आपल्याला? किलोमीटर चालत नाही, कारण की एसआय सिस्टीममध्ये लेंथला काय वापरतो आपण? मीटर वापरतो. मग मीटर चालेल, किलोमीटर चालायचं नाही. म्हणजे तुम्हाला इथं तो प्रेफिक्स जो आहे किलोमीटरचा किलो के हा काढावा लागेल. इन्स्टॉ ऑफ किलो वी कॅन राईट 10^3. म्हणजे त्या प्रेफिक्सच्या आपण त्या 10 पॉवरमधल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यूजमध्ये त्यांना काय करू शकतो? चेंज करू शकतो. नॅनो म्हणलं की 10^-9 येतं. मायक्रो म्हणलं की 10^-6 येतं. मिली म्हणलं की 10^-3 येतं. ओके, किलो म्हणलं की 10^+3 येतं. मेगा म्हणलं की 10^+6 येतं. गिगा म्हणलं की 10^+9 येतं. म्हणजे हे जे प्रेफिक्स आहेत हे युनिटच्या पूर्वी तुम्ही यूज करू शकताय. खूप लहान टाईम सांगायचं आहे, खूप लहान टाईम सांगायचं आहे. म्हणजे आपण मिली सेकंद यूज करू शकतो, बरोबर आहे. मायक्रो सेकंद यूज करू शकतो, नॅनो सेकंद यूज करू शकतो. म्हणजे लहान लहान करायचं असेल तर तेवढं नंबर 0000 लिहायची गरज नाही, 0.000 लिहायची गरज नाही. 10^-3 लिहा, 10^-6 लिहा, 10^-9 लिहा. ओके, असे प्रेफिक्स यूज करू शकताय. आणि हे प्रेफिक्स आणि युनिट मिळून एक नवीन तुम्हाला काय होईल? सिम्बॉल तयार होईल. नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत. बघा, 1 मिली सेकंद. आता 1 मिली सेकंद जसं सांगितल्याप्रमाणे एम फॉर मिली सेकंद. ओके, एम फॉर मिली, एस इज सेकंड. मिली सेकंड म्हणजे 10^-3. ओके, 1 मायक्रो सेकंड, मायक्रो मीन्स 10^-6. 1 नॅनो सेकंड, नॅनो म्हणजे 10^-9, मराठीमध्ये 9. नॅनो, नॅनो गाडी पण माहिती आहे. नॅनो याचा अर्थ काय? लहान. नॅनो टेक्नॉलॉजी, आताचा रिसेंट जो काय म्हणू आपण डेव्हलपिंग एरिया आहे सायन्समधला, नॅनो टेक्नॉलॉजी. ओके, नॅनो म्हणजे लहान 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 लहान. नॅनो 10^-9. ओके, यूज ऑफ डबल प्रेफिक्स इज अवॉइडेड. म्हणजे तुम्हाला इथे 10^-6 लिहायचं, बरोबर आहे. मग हे 10^-6 कोणतरी म्हणेल की 3-2 लिहूया, म्हणजे मिली मिली सेकंड लिहूया. असं होत नसतं. मिली मिली सेकंड कुठलं? एकच प्रेफिक्स यूज करायचा, डबल प्रेफिक्स यूज करायचे नाही. यूज ऑफ डबल प्रेफिक्स इज अवॉइडेड. ओके, व्हेन सिंगल प्रेफिक्स इज अवेलेबल. फॉर एक्झाम्पल, 10^-6 अवेलेबल आहे मायक्रो. 10^-6 मायक्रो अवेलेबल आहे, मग मिली मिली लिहायची गरज नाही. क्लिअर? तसं 10^-9 आहे. मग 1 नॅनो-9 नॅनो हा प्रेफिक्स आहे, मग त्यासाठी तुम्ही 1 मिली मायक्रो सेकंड असं लिहायचं नाही. एक प्रेफिक्स अवेलेबल असत असताना, एक प्रेफिक्स अवेलेबल असताना दोन प्रेफिक्सचं कॉम्बिनेशन म्हणून नवीन काय शोध लावायचा नाही आहे. ओके, आता पुढे जाऊया. लास्ट आपलं कन्व्हेन्शन आहे. स्पेस ऑर हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हेन इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. एकदा स्पेस द्या, 2 युनिट्स लिहायचे असतील, मल्टिप्लिकेशन दाखवायचं असेल तर स्पेस द्या किंवा डॅश. हायफन म्हणजे काय? डॅश यूज करा. ओके, फॉर एक्झाम्पल, मीटर पर सेकंड शुड बी रिटर्न ॲज मीटर स्पेस सेकंड रेज टू -1. म्हणजे इथे इथे स्पेस आहे. ऑर मीटर डॅश सेकंड रेज टू -1. मीटर डॅश हायफन सेकंड रेज टू -1 अँड नॉट मीटर सेकंड रेज टू -1. आपण जनरल असं लिहित असतो. मग आपण विचारतो, अरे इथं स्पेस द्यायचा. मग विद्यार्थी म्हणतात, हाय की सर स्पेस इथं हाय की नाही, तो दिसला पाहिजे तिथं. समजते का? म्हणजे इथं आपण स्पेस आहे सांगायची गरज नाही, तर स्पेस तुम्हाला दिसला पाहिजे. ओके, 2 युनिट्स ज्यावेळी आपण एकत्र करतो, त्यांचं मल्टिप्लिकेशन दाखवतो, त्या केसमध्ये त्या 2 युनिट्सच्या मध्ये तुम्हाला एकतर स्पेस द्यावी लागेल किंवा डॅश म्हणजेच हायफन यूज करावं लागेल. ओके, हे सर्व तुम्हाला शोधलं. लास्ट काय बघा, इथं मिली सेकंड विल बी रीड ॲज मिली सेकंड. आता हे काय आहे? तुम्ही जर एम एस लिहिला, मग हे एम काय आहे? मीटर आहे.
आणि एस एस टू मायनस वन काय आहे पर सेकंद आहे. पण तुम्ही हे जर एकत्र असलेलं तर हा कोणतरी मिली सेकंद एस टू मायनस वन म्हणू शकतो, कारण की एम हा मिली सेकंड यूज केला जातो आणि एम हा मीटरसाठी यूज केला जातो. म्हणजे असं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यासाठी ह्या दोघांच्या मध्ये एकतर स्पेस द्या किंवा एकतर डॅश द्या. आता हे तुम्हाला मी जे 8 साईन कन्व्हेन्शन शिकवले आहेत हे क्लिअर कळले आहेत. पुन्हा त्याचे फास्ट रिव्हिजन घेऊया आणि हे साईन कन्व्हेन्शन्स तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे, हे न बघता लिहिता आले पाहिजे. ओके, आता स्टार्ट करत असताना रिमाइंड करा पहिलं साईन कन्व्हेन्शन काय होतं. ओके, पहिलं साईन कन्व्हेन्शन, दुसरं साईन कन्व्हेन्शन असं फर्स्ट 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 असं आठवलं पाहिजे. मग 8 साईन कन्व्हेन्शन आता हे तुम्हाला शिकवल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण लिहित असताना कितीतरी चुका केलेल्या आहेत. मे बी केल्या असतील किंवा नसतील, पण हे तर काय बऱ्याच ठिकाणी मी पेपर स्वतः बोर्डचे चेक करत असताना मी पण बघितलं आहे की मीटर सेकंद टू मायनस वन लिहित असताना बऱ्याच जणांना इथं स्पेस नसतो, डॅश तर रेअर आहे. हा डॅश यूज करण्याची सवय लावा म्हणजे तुम्हाला ते कन्फ्युजन होणार नाही की जे कन्फ्युजन तुम्हाला दाखवलं आहे मिली सेकंदबद्दल. ठीक आहे, फास्ट रिव्हिजन घेऊया आणि हे फास्ट रिव्हिजनमध्ये एकदा आपण त्याला समराईज केलं की आपण पुढे नेक्स्ट लेक्चरमध्ये इन होऊया. बघा, फर्स्ट काय सांगितलं होतं, द युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट जे आहे ते त्याच्या सिम्बॉलमध्ये दाखवायचं. मग वेगवेगळे तुम्हाला मी सिम्बॉल सांगितले आहेत. आता पुढे जाऊन द फुल नेम ऑफ युनिट, जेव्हा आपण फुल नेम ऑफ युनिट लिहितो इज ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉल लेटर्स ऑर कम्प्लीट विथ अ टोटल वर्ड ऑर टोटल दॅट युनिट शुड बी रिटन इन स्मॉल लेटर्स. कुठेही कॅपिटल लेटर यूज करायचं नाही कधी, ज्यावेळी आपण फुल नेम लिहित असतो. मग या फुल नेममध्ये मग सायंटिस्टचं नाव असलं तरी आणि नसलं तरी फुल नेम लिहायचं आहे ना, तर ते कायम स्मॉल लेटर्समध्ये असलं पाहिजे. फुल नेम लिहायचं असेल तर स्मॉल लेटर्स, आणि जर त्याचा सिम्बॉल लिहायचा असेल मग सिम्बॉलमध्ये पर दोन पद्धती आहेत. तो सिम्बॉल जर सायंटिस्टच्या नावाने असेल तर तो कॅपिटल, आणि जर तो सायंटिस्टच्या नावाने नसेल तर तो स्मॉल. फॉर एक्झाम्पल न्यूटन लिहिणार आहात, न्यूटन सायंटिस्ट आहे. ओके, सायंटिस्ट आहे न्यूटन, तर त्याचं लेटर लिहित असताना कॅपिटल एम लिहावं लागेल. मग कॅपिटल एन म्हटलं की ठीक आहे न्यूटन, जर तेच तुम्ही स्मॉल एन लिहिलं तर त्याला नॅनो म्हटलं जाईल. लक्ष देते का खूप चेंज आहे त्यामध्ये. फोर्ससाठी युनिट आपण नॅनो यूज करत नाही तर न्यूटन यूज करतो. करंट मोजायचं आहे अँपियर, अँपियर लिहिताना कॅपिटल लिहावं लागेल. पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचं आहे होल्ट, कॅपिटल व्ही लिहावं लागेल. समजते का? मग हे जे सायंटिस्ट आहेत की ज्यांनी हे इन्व्हेन्शन्स करून आपला डेव्हलपमेंटमध्ये थोडीशी मदत केलेली आहे, ह्या सायंटिस्टच्या मेमरीमध्ये आपण ते लेटर्स त्यांचे यूज करत असताना, सिम्बॉल यूज करत असताना ते कॅपिटल लिहायचे, फक्त फुल नेम लिहित असताना स्मॉल लिहायचे. ठीक आहे, आणि मीटर आहे, किलोग्रॅम आहे, सेकंद आहे, असे लिहित असताना आता ते कशामध्ये लिहायचे आहेत, स्मॉल लेटर्समध्ये लिहायचे, सिम्बॉल जरी असले तरी. ठीक आहे, नेक्स्ट, सिम्बॉल ऑफ युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. मीटर्स, न्यूटन्स, होल्ट्स, अँपियर्स, एस लावायचं नाही, प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचं नाही, सिंग्युलर फॉर्ममध्ये तुम्हाला युनिट्स लिहायचे आहेत. नेक्स्ट, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर्स. म्हणजे तुम्हाला सिम्बॉलनंतर कुठलाही फुल स्टॉप किंवा एनी पंक्चुएशन मार्क अलाऊ नाही आहे. तुम्ही सिम्बॉल झाल्यानंतर तिथे ते एंड करायचं आहे, त्याच्यासोबत कुठलाही पुढे पंक्चुएशन मार्क फुल स्टॉप वगैरे द्यायचा नाही आहे. नेक्स्ट, द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर, द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी इन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज वन रेशो. म्हणजे न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरची क्वांटिटीचा एकच रेशो तयार झाला पाहिजे. त्यांचे मल्टिपल रेशोज किंवा रेशोमध्ये रेशो, रेशोमध्ये रेशो, रेशोमध्ये रेशो असं तयार करत जायचं नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ॲक्सलरेशनसाठी सांगितलं होतं की मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहायचं आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहित असताना मीटर पर सेकंड असं लिहायचं नाही आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर हा एकच रेशो तयार झाला पाहिजे, एम स्लॅश एस रस टू मायनस टू. नेक्स्ट, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स शुड बी अवॉइडेड. म्हणजे तुम्हाला युनिट आणि त्याचा सिम्बॉल किंवा युनिट आणि फुल नेम असं कॉम्बिनेशन करायला परमिशन नाही आहे. एकतर सिम्बॉलचं सगळं करा नाहीतर एकदा फुल नेम सगळं करा. ओके, फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला आहे जूल पर के जी केल्विन आहे. मग ह्याच्यामध्ये जूलच्या बदली कॅपिटल, सॉरी कॅपिटल जेच्या ऐवजी तुम्ही जूल फुल फॉर्म जरी बरोबर असला तरी यूज करू शकत नाही. के जी आहे असं तो सिम्बॉल करेक्ट आहे, केल्विन ॲज इट इज सिम्बॉल बरोबर आहे, पण हे कॉम्बिनेशन मात्र काय झालं, चुकीचं झालेलं आहे. नेक्स्ट, अ प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट अँड दस प्रेफिक्स सिम्बॉल अँड युनिट सिम्बॉल कन्सिडर न्यू सिम्बॉल फॉर द युनिट विच कॅन बी रेज्ड ऑर फॉर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ 10.
म्हणजे प्रेफिक्स यूज करू शकता, लहान क्वांटिटी आहे, मोठी क्वांटिटी आहे, मिली आहे, नॅनो आहे, मायक्रो आहे लहान क्वांटिटीसाठी, तर किलो आहे, मेगा आहे, गिगा आहे, पुढे अजून फेमटोपर्यंत लई खूप जास्त लांबपर्यंत जातं. खूप डिटेलमध्ये आपण हे प्रेफिक्स शिकायचे आहेत. केमिस्ट्रीमध्ये पण हा चॅप्टर तुम्हाला आहे, त्यामध्ये हे तुम्हाला प्रेफिक्स सगळे शिकवले जातील. ओके, लहान असेल तर प्रेफिक्स तुम्ही यूज करून ते कॉम्बिनेशन करू शकता. मिली सेकंद, ओके, एम एस हे सलग लिहायचं आहे, मिली सेकंदचा उल्लेख होईल. एम एस लिहिला, एम स्पेस एस दिला, तर ते काय होईल, मीटर सेकंद होईल. त्यामुळे प्रेफिक्स यूज करत असताना प्रेफिक्स आणि आपला सिम्बॉल मिळून एक नवीन सिम्बॉल क्रिएट करू लागू शकतो. आणि हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि लास्ट, स्पेस ऑफ ऑर हायपन, स्पेस ऑर हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ टू युनिट्स. दोन युनिट्सचं मल्टिप्लिकेशन दाखवायचं आहे, मास ॲक्सिलरेशन, ओके, किंवा फोर्स अपॉन एरिया, म्हणजे फोर्स इंटू एरिया रेस टू मायनस वन. तर दोन तुम्हाला सिम्बॉल्स मल्टिप्लिकेशन दाखवायचं असेल तर तिथं तुम्हाला एकतर स्पेस द्यावी लागेल किंवा डॅश यूज करावा लागेल. ओके, आता इथंपर्यंत झालं. आपला आजचा बीट जो आहे हा बीट इथं आपण थांबवते. आजचा बीट जो थोडासा शॉर्ट केला आहे, थोडासा शॉर्ट कन्सिडर केला आहे, तर तुम्हाला हे सगळे सगळे आठ कन्व्हेन्शन जे आहेत ते परफेक्ट, एकदम परफेक्ट पाठ पाहिजे. ओके, कारण की हे आपल्याला सिम्बॉल्समध्ये जेव्हा आपण हे डे टू लाईफमध्ये किंवा रोजच्या विषयामध्ये आपण हे जे यूज करतो, तर हे सगळ्यांचे तुम्ही फॉलो करायचे कन्व्हेन्शन्स. कारण हे कन्व्हेन्शन्स आहेत की जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत, 100% फॉलो करायचे आहेत. जर तुम्ही पेपरमध्ये समजा न्यूटन लिहित असताना स्मॉल एन यूज केला, ओके, आता न्यूटन लिहिता म्हणजे सिम्बॉल लिहित असताना स्मॉल एन यूज केला, फुल एन लिहिताना कॅपिटल एन यूज केला, तर तिथं तुमचं न्यूमरिकलचे मार्क कट केले जातील, ते तुमचे पर्टिक्युलर युनिटचे मार्क कट केले जातील. कारण की मी ज्यावेळी बोर्डचे पेपर चेक करत असतो, बोर्डचे एक आन्सर की येते, आणि त्या आन्सर मी सांगितलं असतं की न्यूमरिकल जेव्हा आपण सॉल्व्ह करत असतो तेव्हा, हा न्यूमरिकलमध्ये तुम्हाला फॉर्म्युला दिला की हाफ मार्क, कॅल्क्युलेशनचा पार्ट दिला की तुम्हाला तिथं एक 1.5 मार्क असतो, आणि समजा शेवटचा रिझल्ट आहे, आणि रिझल्टमध्ये समजा तुम्हाला 1 मार्क असेल, तर रिझल्टमधला 1 मार्कपैकी डिवायडेशन केला जातो दोघांच्या मध्ये, एक म्हणजे त्या नंबरकडे आणि दुसरं म्हणजे त्याच्या युनिटकडे. म्हणजे जर तुम्ही युनिट चुकवला तर तुमची तिथं हाफ मार्क कट होतं बघा. त्यामुळे युनिट हा जो काय पार्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे, आणि नुसतं महत्त्वाचं नाही तर युनिट अशा ह्या सगळ्या कन्व्हेन्शनने लिहिला तर आणि तरच त्याला मार्क मिळणार आहेत, अदरवाईज तिथले मार्क तुमचे कट होतील. कन्व्हेन्शन्स क्लिअर कट पार्ट करा, 8-4 कन्व्हेन्शन्स पार्ट पाहिजे. पुढच्या लेक्चरला आपण फिजिकल क्वांटिटीजमध्ये पुन्हा दोन टाईप्स बघणार आहे, फंडामेंटल आणि डिराइव्ह क्वांटिटीज, आणि मग आपला चॅप्टरचा पुढचा पार्ट आपण स्टार्ट करतोय. आता इथंपर्यंत जे आहे ते बेसिक थोडंसं होतं. आता आपण जे इन होणार आहे ते आपलं टार्गेट असणार की डायमेन्शन्स काढा, आणि त्या डायमेन्शन्सचं महत्त्वाचं लेक्चर जे आहे ते उद्या होईल, त्याच्यामध्ये असेल फंडामेंटल अँड डिराइव्ह क्वांटिटीज. आजच्या होमवर्कमध्ये तुम्हाला हे 8-8 साइन कन्व्हेन्शन्स पाठ करून लिहायचे आहेत. ओके, थँक्यू.